नमस्कार मंडळी, मी दीपक चौघुले, आपले माझ्या दीपक चौघुले या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मंडळी, ना श्रावण सोमवार चालू आहेत आणि या श्रावण सोमवारातील आजचा तिसरा सोमवार आहे आणि यामध्ये आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील पावस नजदीक गावडेंबेरे या गावामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी श्रीदेव विश्वेश्वराचे जागृत असे शंकराचे मंदिर आहे, या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो, दर्शन करण्यासाठी आलो। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील हे देवाचं दर्शन पाहायला मिळेल। तर मंदिर, आता आपण मंदिरामध्ये जाऊया। आता मी मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणीच उभा आहे आणि हा जो भाग आहे ना, नदी आहे, आपले नदीच्या आसपास जो निसर्गरम्य असा वातावरण आहे, या ठिकाणी झाडं आहेत, आपले हापूस आहेत, बागायत आहे, नारळे सुपारीचे बाग आहेत कोकणामधले आपल्या, आणि अशा निसर्गरम्य ठिकाणच्या वातावरणामध्ये हे एक जागृत श्री शंकराचं देवस्थान आहे। तर चला मंडळी, आता आपण मंदिरामध्ये जाऊया। तर मंडळी, आपण आता गेटचा मेन जो प्रवेशद्वार आहे त्या गेटमधून आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला नजरे इथे बाकीच्या मंदिरातील पाहायला गेलं तर एक दीपमाळ असते। तर या ठिकाणी सहा दीपमाळ आहेत, बघावं दिसायला अगदी अतिशय खूप सुंदर अशा ह्या दीपमाळ आहेत। आणि त्यानंतर मंदिराच्या समोरच, प्रवेशद्वारासमोरच नंदीची अशी सुबक मूर्ती, काळ्या पाषाणाची मूर्ती आहे। आणि आता आपण मंदिरामध्ये जाऊया, प्रवेश करूया। या ठिकाणी प्रवेशद्वारावर ही सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली आहे। आता आपण मंडळी आतमध्ये जाऊया, गाभाऱ्यामध्ये जाऊया, प्रवेश करूया। हा आहे गाभारा श्रीदेव विश्वेश्वर, या ठिकाणी स्वयंभू असे हे देवस्थान, काळ्या पाषाणामध्ये ही शंकराची पिंडी आपणास पाहायला मिळते। या ठिकाणी समईच्या प्रकाशामध्ये श्री विश्वेश्वराचे दर्शन आपल्यास घडलेले आहे। तर मंडळी, ना या ठिकाणी ह्या मोठमोठ्या अशा दोन घंट्या इथे पाहावयास मिळत आहेत। आता आपण मंदिराचा जो सभा मंडप आहे, सभा मंडपचा जो भाग आहे तो बघूया आणि किती सुंदर असे नक्षीकाम केलेलं या ठिकाणी आपल्यास पाहावयास मिळत आहे। हे हा सर्व जो भाग आहे ना, आम्ही दाखवतो आहे तुम्हाला, हा सर्व सभा मंडपाचा भाग आहे आणि ह्या सभा मंडपाचा जो भाग आहे हा लाकडी आहे आणि लाकडामध्ये कलाकुसरीचं काम केलेलं पाहायचं, रंगरंगोटी केलेली पाहावयास मिळते। ही आहे श्रीदेव विश्वेश्वराची पालखी, हा पुढील भाग आहे। असा सुंदर असा हा परिसर आहे, खूप मोठा भाग आहे सभा मंडप मंदिराचा। हा तुम्हाला मी एक दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे, मंदिरातील सभा मंडपाचा जो भाग असतो, सभेचा, ज्या ठिकाणी काही चर्चा मंदिरामध्ये केली जातात, सर्व भाविक, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बैठक करतात, तोच भाग आहे हा। तर मंडळी, ना आता मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि आम्ही आता मंदिराचा जो परिसर आहे आजूबाजूला तो पाहतोय। तर मंदिराच्या प्रथम प्रवेशद्वाराला ना तुम्ही बघू शकता, लाकडामध्ये कलाकुसरी केलेली अत्यंत सुबक अशी चित्रशैली इथे साकारण्यात आलेली आहे, खूप सुंदर अशी चित्रशैली इथे साकारण्यात आली आहे, बघू शकता। तर मंडळी, आता आम्ही मंदिराचा जो प्रबोधनाचा भाग आहे, तर मंदिराला आम्ही भोवती प्रदर्शन घालतोय, तर तुम्हाला मी दाखवतो बघा किती स्वच्छ आणि सुंदर असा परिसर आहे मंदिराचा। बांधकाम या ठिकाणी पाहू शकता, हे बांधकाम मंदिर ना फार पूर्वी वर्षापासूनचं हे बांधकाम आहे, बघा इथे कोनाडे आहेत, कोनाडे याचा अर्थ आहे की इथे महाशिवरात्रीतून कार्यक्रमामध्ये दिवे ठेवले जातात, दिवे पंथाचं ठेवण्याचा ह्या जागा आहे। एक प्रवेशद्वार आहे इकडे, या ठिकाणी हे एक प्रवेशद्वार आहे। चला आपण फिरूया, भोवती प्रदर्शन करूया।
ठिकाणी ही विहीर आहे, पण आता पाणी आहे, आहे विहीर पाणी आहे म्हणजे बघू शकता. तर मंडळी, गावडे आंबेरे या गावातील हे श्री देव विश्वेश्वराचे मंदिर, प्राचीन असे हे शिव मंदिर आहे. तर याचं आम्ही आता दर्शन करून झालो आहे. खूप सुंदर असे बांधकामीचं पूर्वीचं जे मंदिर आहे ते पाहायला मिळालं. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा मी हा छोटासा एक प्रयत्न केला आहे. तर मंडळी इथेच थांबतो आहे, पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना राम राम.